नमस्कार, मी नेहा। आरआरसी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी। प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक आयोग राबविणार विशेष मोहीम। यापुढे नागरिकांना मिळणार पॉस मशीनच्या सहाय्याने राशनचे धान्य। वाहतूक शाखेची धडक कारवाई, 166 विविध वाहनांवर केली दंडात्मक कारवाई। अनैतिक संबंधातून रेडवा गावात एकाची हत्या। अज्ञात वाहनाच्या धडकेने चांदूर गावच्या व्यक्तीचा मृत्यू। यावर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम आखल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली। यावर्षी प्रथमच मतदान करू इच्छिणाऱ्या तरुण व पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहीम अकोला जिल्ह्यामध्ये राबविली जाईल। याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली। तसेच दिनांक 8 जुलै 2017 ते 22 जुलै 2017 या दोन दिनांकास जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविली जाईल। या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात नमुना 6 चे अर्ज स्वीकारणे, पोस्टाद्वारे नमुना 6 चा अर्ज स्वीकारणे, राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टल येथे ऑनलाईन पद्धतीने नमुना 6 चे अर्ज भरणे, तसेच नागरी सेवा केंद्रांमध्ये CSC सेवा कार्यान्वित झाल्यावर 6 चे अर्ज स्वीकारण्यात येतील। 18 ते 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या मतदारांनी या मतदार नोंदणीत भाग घेऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रसंगी केले। 1 जुलै ते 31 जुलै तरुण व पात्र प्रथम मतदारांची वयोगट 18 ते 21 याची आम्ही नोंदणी करणार आहे, याच्याबाबत आम्ही अवेअरनेस करणार आहे। या अवधीमध्ये आम्ही एक विशेष मोहीम घेणार आहे, त्यामध्ये BLO बूथ लेवल ऑफिसर जे आहे ते मतदान नोंदणीसाठी घरोघरी जाऊन फॉर्म कलेक्ट करणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त 8 तारखेला आणि 22 जुलैला ते मतदान केंद्रावर थांबून फॉर्म नंबर 6 आणि 4 ते कलेक्ट करणार आहे, ज्याच्यामुळे नवीन जितके मतदार आहे त्याची नोंदणी होईल। अकोला जिल्ह्यामध्ये टोटल 530 ग्रामपंचायत आहे, त्याच्यापैकी टोटल 276 ग्रामपंचायतचे इलेक्शन यावर्षी होणार आहे। त्याच्यासाठी हे पूर्वतयारी मोहीम राज्य निवडणूक आयोगने घोषित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने अकोला जिल्हा प्रशासन त्याच्यासाठी सक्रिय होऊन त्याच्याबाबत तयारीबाबत कारवाई करत आहे। अकोला जिल्ह्याने 1 जुलैला जिल्हा मतदार दिवस अनाऊन्स केलेला आहे, त्या अनुषंगाने 1 जुलैला आम्ही विभिन्न शैक्षणिक संस्थान जे आहे, विभिन्न सार्वजनिक जे स्थान आहे, आमचे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तिथे आम्ही जिल्हा निवडणूक दिवस साजरा। राशन दुकानदारांनी यापुढे पॉस मशीनच्या सहाय्याने नागरिकांना राशनच्या धान्याचे वितरण करावे असे आदेश पालकमंत्र्यांनी पुरवठा विभागाला दिले आहेत। आज याबाबत एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, पुरवठा विभागाचे अधिकारी व राशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वच राशन दुकानदारांनी नागरिकांना पॉस मशीनच्या सहाय्याने धान्याचे वितरण करण्याचे निर्देश राशन दुकानदारांना देण्यात आले।
निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास राशन दुकानदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 85% राशन कार्ड आधार कार्डशी लिंक झाले आहेत. या बैठकीत वेळेवर राशन मालाची पासिंग करणे, दक्षता समितीत नवीन सदस्यांचा समावेश करणे तसेच राशन दुकानदारांना येणाऱ्या अडीअडचणी संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. शहरातील बेताल वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या 155 वाहन चालकांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. शहरात वाढलेली अवैध प्रवासी वाहतूक, अपघातांच्या वाढत्या संख्या, वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे, टिबल सीट बसवून वाहने वेगात चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलवर संभाषण करणे, प्रवासी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, चेन स्नॅचिंगच्या घटना रोखणे, वाहन चालवितांना सोबत वाहनांची कागदपत्रे न बाळगणे आदी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक नियंत्रण शाखेस कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज शुक्रवारी सकाळपासूनच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी विलास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला होता. त्यामुळे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांमध्ये एकच धडकी भरली होती. आज केलेल्या कारवाईत एकूण 155 वाहनांवर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये 12 लक्झरी बसेस, 28 काळी पिवळी टॅक्सी, 155 दुचाकी वाहने यांचा समावेश असून या सर्व वाहन चालकांकडून जवळपास 43,000 रुपयांचा दंड एकाच दिवसात वसूल करण्यात आला. जेव्हापासून वाहतूक नियंत्रण शाखेचा प्रभार विलास पाटील यांनी स्वीकारला आहे तेव्हापासून शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत. आजच्या या कारवाईबाबत त्यांनी आरआरसी न्यूजला माहिती दिली. अवैध प्रवासी वाहतूक, त्याचप्रमाणे अपघाताचं प्रमाण, त्याचप्रमाणे फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, चेन स्नॅचिंग अशी गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले होते. त्याचप्रमाणे ज्या काही लक्झरी होत्या अवैध प्रवासी वाहतूक करत होत्या, बस स्टँडच्या 100 मीटर परिसरामध्ये पार्किंग करून अवैध प्रवासी वाहतूक करत होत्या, अशा मोटर व्हेकल कायद्यांतर्गत केस करण्याचे आम्हाला पोलीस अधीक्षक श्री राकेश कलासागर यांनी आदेश दिल्यामुळे आज जवळजवळ आम्ही 15 ते 20 लक्झरी या ट्रॉफिक ब्रँचला जमा केलेल्या आहेत. तसेच जे काही ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट अशा गाड्या होत्या, ओव्हरलोडेड ज्या गाड्या होत्या त्यासुद्धा आम्ही जमा केलेल्या आहे असून जवळजवळ आज 166 वाहनांविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि जवळजवळ 52,000 रुपये दंड त्यांच्यावर वसूल केलेला आहे. आणि जे काही चोरटी प्रवासी वाहतूक असेल, अवैध प्रवासी वाहतूक असेल, यांच्यावरती अशीच मोहीम सुरू राहील. तरी नागरिकांनी मोटर वाहन कायद्यांचे तरतुदींचे पालन करावे असे आम्ही सर्वांना विनंती. बार्शी टाकडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेडवा गावात एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास बार्शी टाकडी पोलीस करीत आहेत. अनैतिक संबंधातून एकाची चाकूने भोसकून हत्या करण्याची घटना समोर आली आहे. बार्शी टाकडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेडवा गावात घटना गुरुवारी रात्री घडली. रेडवा निवासी 25 नागेश गोवर्धन राठोड याला त्याच्याच घराशेजारी राहणाऱ्या रोहिदास केशव राठोडने त्यास घराबाहेर बोलावून पान टपरीवर नेले होते. या ठिकाणी काही वाद होऊन रोहिदास केशव जाधव याने नागेश गोवर्धन राठोड याच्या छातीवर व पोटावर चाकूने सपासप वार करणे आरंभ केले. खताच्या थारोड्यात नागेश राठोड यास सोडून घटनास्थळावरून रोहिदास जाधव याने पळ काढला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या नागेश राठोडला सरोपच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अधिक रक्तस्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकाचे पिता गोवर्धन राठोड यांच्या तक्रारीवरून बार्शी टाकडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून खून करून फरार झालेल्या आरोपीची धरपकड करण्यासाठी पोलीस पथके सुद्धा इतरत्र धाडली आहेत. या हत्येमागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची दबक्या आवाजात गावात चर्चा सुरू आहे. बार्शी टाकडीचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात PSI संजय कोरडे, हेड कॉन्स्टेबल सोनोने व संतोष वाघमारे घटनेचा तपास करीत आहेत. अकोला ते बाळापूरकडे जाणाऱ्या नवीन बायपासवर एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने चांदूरगावच्या व्यक्तीचा घटनास्थळीच करुण अंत झाला. अकोला ते बाळापूरकडे जाणाऱ्या नवीन बायपासवर चांदूर गावाजवळ एका सायकल स्वाराला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने
या सायकल स्वाराचा चिरडून जागीच करून अंत झाला. सदर मृतक इसम चांदूरगावचा असल्याची माहिती प्राप्त झाली असून मृतकाची ओळख मात्र पटली नव्हती. मृतक हा सायकलने आपल्या कामावर जात होता तेव्हा मागून बाळापूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच करून अंत झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी ट्रकचा नंबर टिपला असून त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित याची सूचना बाळापूर येथील हायवे पोलिसांना दिली परंतु बातमी लिहिस्तोवर ट्रक पकडला गेला किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही. खदान पोलीस सदर घटनेचा तपास करीत आहेत. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. अकोला ते अकोट मार्गावर येणाऱ्या सुकोडा फाट्याजवळ सडलेल्या आलूंनी भरलेले 15-20 पोते आणून टाकल्याने रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना या सडलेल्या आलूंच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अकोला अकोट मार्गावर येणाऱ्या सुकोडा फाट्याजवळ गुरुवारी रात्री कुण्या अज्ञातांनी सडक्या आलूंनी भरलेले 15-20 पोते आणून टाकल्याने सकाळी या रस्त्यावर या सडक्या आलूंची एक दुर्गंधी पसरली होती. सकाळी या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना या सडलेल्या बटाट्यांच्या दुर्गंधीचा सामना करावा लागला. काही नागरिकांच्या मते आलू व्यापाऱ्यांच्या गोदामात खराब झालेला हा माल असू शकतो तर काही नागरिकांनी शेतकरी आंदोलनाशी या आलूचा संबंध असल्याची शक्यता वर्तविली. संबंधित विभागास या सडक्या आलूंबाबत नागरिकांनी माहिती दिली असता कोणीही इथे फटकून पाहण्यास आले नाही. ही आलूंची पोती येथेच पडून राहिल्यास व जोराचा पाऊस आल्यास या सडलेल्या आलूंची दुर्गंधी अधिकच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोला ते अकोट पर्यंत जाणाऱ्या ब्रॉडगेज लोहमार्गाचे काम युद्धस्तरावर सुरू असून लवकरच या मार्गावर रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होणार आहे. अकोला ते अकोट पर्यंतच्या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. उगवा रेल्वे स्टेशन ते उगवा फाटापर्यंतचे ब्रॉडगेजच्या दुहेरी मार्गासाठी जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. सुकोडा फाटा ते अकोला येथील रेल्वे पुलापर्यंतचे जुने मीटरगेजचे रूळ काढून टाकण्यात आले आहेत. ब्रॉडगेजच्या लोहमार्गासाठी नवीन लोखंडी रूळ जागोजागी आणून टाकण्यात आले आहेत. या लोहमार्गासाठी मोठमोठे ट्रक व टिप्पर भरून माती आणून टाकली जात आहे. या मातीच्या लेव्हलिंगचे काम युद्धस्तरावर करणे सुरू आहे. लवकरच या मार्गावर लोखंडी रूळ टाकण्याच्या कामास सुरुवात होणार असून अकोला ते अकोट पर्यंतचा रेल्वे प्रवास प्रवाशांना सुकर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एमआयडीसी क्रमांक 3 मध्ये एक उघडी पडलेली डीपी धोकादायक बनली असून याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उदासीन दिसून येत आहेत. अकोला शहरातील एमआयडीसी क्रमांक 3 मध्ये एक विद्युत डीपी उघडी पडली आहे. या उघड्या डीपीमुळे पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही डीपी एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यालगत असून या रस्त्यावरून एमआयडीसीमध्ये कार्यरत शेकडो मजूर ये जा करीत असतात. या उघड्या पडलेल्या डीपीला लागलेले वायर सुद्धा बाहेरून पाहावयास मिळत आहेत. पावसाळ्यात या वायरवर पाणी पडून विद्युत करंट या खांबावर पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या विद्युत करंटमुळे एखादी जीवितहानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तेव्हा वेळेआधीच या उघड्या पडलेल्या डीपीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. जीआरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये पर्यावरणाचा समतोल साधावा या उद्देशाने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अकोला रेल्वे स्टेशन जवळील जीआरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी तसेच पोलीस स्टेशनचा परिसर हिरवागार व मनोहारी होण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. जीआरपीएफ पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री वानखडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी रेल्वेचे अधिकारी अनिता शिंदे, पर्यावरण रक्षा समितीचे संजय सेंगर, सुगत वाघमारे तसेच जीआरपीएफ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला. जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसचे काम हायटेक झाल्याने ग्राहकांना ऑनलाईन सुविधेचा लाभ मिळत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भारतात ब्रिटिश सरकारने पोस्ट सेवा सुरू केली होती. आजही अनेक गावांमध्ये बँका नाहीत मात्र डाकघर आहेत.
अनेक वर्षांपासून डाकघराचे व्यवहार जुन्याच पद्धतीने होते, आता मात्र डाक विभाग हायटेक झाला. सरकारने पोस्ट सेवा सुरू केली होती. आजही अनेक गावांमध्ये बँका नाहीत, मात्र डाकघर आहेत. अनेक वर्षांपासून डाकघराचे व्यवहार जुन्याच पद्धतीने होते, आता मात्र डाक विभाग हायटेक झाला असून पोस्टातील सर्व व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या आठवड्यापासून अकोला विभागात RITC प्रणालीमध्ये सुरुवात झाली असून गांधीनगर सब ऑफिस अंतर्गत मलकापूर शाखा डाकघर पहिले ऑनलाईन कार्यालय झाले आहे. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक आयोग राबविणार विशेष मोहीम. यापुढे नागरिकांना मिळणार पॉस मशीनच्या सहाय्याने राशनचे धान्य. वाहतूक शाखेची धडक कारवाई, 166 विविध वाहनांवर केली दंडात्मक कारवाई. अनैतिक संबंधातून रेडवा गावात एकाची हत्या. अज्ञात वाहनाच्या धडकेने चांदूरगावच्या व्यक्तीचा मृत्यू. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.